हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक अवर एज्युकेशनल चॅनल आपण एक नवीन सिरीज सुरू केलेली मदी आहे ज्यामध्ये इतिहासामधील महत्त्वाचे प्रश्न उत्तर आपण कवर करणार आहे जास्तीत जास्त समाजसुधारकांवर आधारित आपण प्रश्न कव्हर करण्याचं ठरवलेला आहे जेणेकरून येणारी कंबाईन एक्झाममध्ये आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स पडतील तर आजचे जे समाजसुधारक आहे ते आहे डॉक्टर रकमाबाई राऊत यांच्यावर आधारित काही महत्त्वाची प्रश्न उत्तरे आपण कवर करणार आहे चला तर मग स्टार्ट करूया तर बघा प्रश्न क्रमांक एक आहे डॉक्टर रखमाबाई यांचा जन्म अठराशे चौसष्टमध्ये सोमवंशीय पठारे जातीतील पाचकडशी या श्रमजीवी वर्गातील जातीत झाला होता तर हे विधान बरोबर आहे दुसरं विधान आहे अठराशे नव्वदमध्ये वैद्यकीय पदवीसाठी त्या इंग्लंडला गेल्या होत्या तर हे पण स्टेटमेंट बरोबर आहे सो प्रश्न क्रमांक एकचं जे आन्सर आहे ते आहे ए बी बरोबर एक तुम्हाला इथं सांगावशा वाटेल मला कि बागा कि की बघा मागील एम पी सीच्या काही पेपरमध्ये असा प्रश्न विचारला होता की डॉक्टर रखमाबाई राऊत वैद्यकीय पदवीसाठी पेपरमध्ये जर त्यांनी अमेरिका केलं तर हे चुकणार म्हणजे सांगायचं मला इथे हे आहे की इंग्लंडला त्या शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या होत्या हे आपल्याला प्रामुख्याने इथं कवर करणं गरजेचं आहे म्हणजे इथे जर अमेरिका हा शब्द असला असता तर हा प्रश जे स्टेटमेंट आहे हे चुकीचं ठरलेलं असतं त्यामुळे लक्षात घ्या डॉक्टर रखमाबाई राऊत ह्या वैद्यकीय पदवीसाठी इंग्लंडला गेलेल्या होत्या आणि बघा आनंदीबाई जोशीसुद्धा वैद्यकीय शिक्षणासाठी परदेशामध्ये गेलेल्या होत्या तर त्या कोणत्या देशामध्ये गेल्या होत्या ते तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये त्याचा आन्सर द्यायचा आहे त्या प्रश्नाचं ओके त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक दुसरा आहे डॉक्टर रकमाबाईंनी मुलीच्या विवाहाचं वय किती वय असावं असं त्यांनी सांगितलेलं होतं तर आहे पंधरा वर्ष आन्सर जे आहे ते आहे पंधरा वर्ष तर त्यांनी पंधरा वर्ष सुचवलेलं होतं त्यानंतर बघा डॉक्टर रकमाबाईचा संबंध कोणत्या समाजाशी होता तर बघा ऑप्शन एक आहे प्रांतना समाज ब्राह्मो समाज सत्यशोधक समाज आणि चौथं जे ऑप्शन आहे ते आहे आर्य समाज तर प्रश्न क्रमांक तीनचं जे उत्तर आहे ते आहे आर्य समाज ओके तर आर्य समाजासंबंधित त्यांचं कार्य होतं त्यानंतर बघा हिंदू लेडी हिंदू लेडी या टोपन नावाने सुद्धा त्या काम करत असे तर ते वृत्तपत्र कोणतं होतं त्या वृत्तपत्रात त्या हिंदू लेडी या नावानं काम करत होत्या तर प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे एक नंबर बरोबर सांगितलेलं आहे तुम्ही टाइम्स टाइम्स या वृत्तपत्रात त्या हिंदू लेडी या नावानं सुद्धा काम करत असत ओके तर हे महत्त्वाचे काही प्रश्न होते जे आपण कवर केलेले आहे आय होप की तुम्हाला हे लेक्चर आवडलेलं असेल थँक्यू सो मच so